शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टातून आली आहे मोठी बातमी. शिवसेना पक्ष आणि चिन्हा संदर्भातील सुप्रीम कोर्टातली सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. 31 ऑक्टोबरला होणारी सुनावणी आता अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. निवडणूक रोखे संदर्भात सुनावणी असल्यानं शिवसेना पक्ष चिन्हाची सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचं समजतंय. ही सुनावणी लांबण्यास ठाकरेंना शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव मिळण्याची शक्यता धूसर असल्याची माहिती वकिलांनी दिली आहे. मात्र जोपर्यंत सुनावणी होत नाही तोपर्यंत मशाल चिन्ह ठाकरेंकडेच राहणार आहे.